आणि विकास कामांवरनं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात चांगली जुंपलेली पाहायला मिळाली. श्रेय घेण्यासाठी विकास कामांना स्थगिती दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. कामांना स्थगिती देण्याची त्यांची परंपरा आहे असा पलटवार राम शिंदेंनी रोहित पवारांच्या आरोपांवर केला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना राम शिंदे आणि रोहित पवार दोघांनी काय म्हटलं आपण पाहूया. नगर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्याची स्थगिती उठली, जिथं राष्ट्रवादीचा आमदार आहे तिथं सुद्धा उठली असं आम्हाला कळतंय. मग कर्ज जामखेड का थांबले? माझे विरोधक जाऊन तिथे एवढंच काम करतात की रोहित पवारला क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे काम झालं नाही पाहिजे, याची स्थगिती तुम्ही उठू नका असं चर्चा कदाचित ते करत असावे. अरे बाबा, लोकांची अडचण आहे ना. आत्ता हे कामं जर बंधाऱ्याची झाली तर पावसाळ्यात पाणी अडेल येत्या आणि मग लोकांना अजून फायदा मिळू शकतो. या 15,000 लोकांना तुम्ही फायद्यापासून वंचित ठेवता का? तुमच्या नावावर नारळ फोडता येत नाही ना. मग हे लोकं जाणून आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत आणि ह्या गोष्टी लोकं विसरत नाहीत, हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवलं पाहिजे. विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपात कुठलंही तथ्य नाही आहे. ज्यावेळेस 2019ला सत्तांतर झालं, सत्तांतरांच्या नंतर त्यांनी अनेक कामांना स्थगिती दिली, ती आज तागायत आहे. उदाहरणच जर सांगायचं झालं तर जामखेड पाणी पुरवठा योजना 3 वर्ष मंजूर होऊन देखील आज तागायत त्यांनी बंद ठेवली. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भूमिपूजन केलं मिरजगाव पाणीपुरवठा योजनेचं, ते आज तागायत बंद आहे. राशींचं काम देखील पाणीपुरवठ्याचं रखडत रखडत सुरू आहे. त्याचबरोबर कुंबळी ते कर्जत हे काम हायब्रिड अॅनिटीमध्ये मंजूर होतं, त्याला 3 वर्ष बंद ठेवलं. म्हणजे त्यांची एकूणच परंपरा ही स्थगिती देण्याची राहिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.